नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टक्केवारी कशी काढावी हे बघणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना टक्केवारी काढण्याच्या अडचणी येतात, त्यासाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। पहिला एक उदाहरण घेऊ आपण, फर्स्ट नंबरचा 800 चे 5% म्हणजे किती, असा जर प्रश्न जर असला मित्रांनो, साधा आणि सिंपल, तर याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, तर इथं सोल्युशनमध्ये बघा 800 चे विचारलेले आहेत, तर 800 लिहून घ्यायचे, चा ची चे हे शब्द जर असेल तर मल्टिपल साईन वापरा, आणि 5% 5% म्हणजे आपल्याला माहिती आहे 5 अपॉनला काय करायचं, 100 घ्यायचं, कारण की पर्सेंटेजमध्ये दिलेलं असेल तर अपॉनमधला 100 या स्वरूपात लिहायचा। त्यानंतर याला कॅल्क्युलेशन करत असताना कॅन्सलेशन करा अगोदर, हा 20 कॅन्सल आणि हा 20 कॅन्सल, म्हणजे उरला काय तिथं 8 आणि इंटू 5, तर 8 5 जर किती येतोय 40, तर मित्रांनो हे आपलं फायनली सोल्युशन असणार आहे, म्हणजे 800 चे 5% म्हणजेच 40 रुपीज होतात। ठीक आहे मित्रांनो, असेच एखादं सेकंड उदाहरण घेऊ आपण, बघा सेकंड नंबर घेऊ आपण, 1200 रुपये घेऊ आपण, 1200 रुपयाचे 20% 20% म्हणजे किती। बघा मित्रांनो, याला पण अरेंजमेंट करताना काय करा, या स्वरूपातच अरेंजमेंट करा, 1200 चे विचारलेले आहे म्हणून काय करा, तिथं 1200 लिहून टाका, 1200, चाचीचे इंटू साईन वापरा तिथं, आणि 20% 20/100 या स्वरूपात लिहा। आता इथं कॅन्सलेशन करा, बघा 00 किती येत आहे आपल्याला, तर हा 10 हा 10, आता तुम्ही 0 जर कधी बघितला तर हे लक्षात ठेवायचा, खालचा 0 कॅन्सल केला की वरचा 0 पण एक कॅन्सल करायचा, म्हणून हा एक 0 कॅन्सल केला, हा एक 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल केला म्हणजे हा एक 0 कॅन्सल होईल, म्हणजे खालचे 2 0 कॅन्सल झाले आणि वरचे 2 0 कॅन्सल होतील। आता राहिले नंबर इथे लिहून घेऊ आपण, 120 आणि इंटू येतोय तिथं 2, म्हणजेच फायनल जे सोल्युशन असणार आहे, तर 12 2 24 आणि हा 10 एज इट इज, म्हणजे 1200 रुपयाचे 20% म्हणजे किती रुपये यायला पाहिजे ते, तर ते येतात 240 रुपये। ठीक आहे मित्रांनो, थँक्यू।